नमस्कार, मंजिरीची मेजवानी मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। गौरी गणपती जवळ आले आहेत आणि गौराई समोर आपण दिवाळीतल्या पदार्थातले वेगवेगळे पदार्थ तयार करून ठेवत असतो। आज आपण त्यातलाच एक पारंपरिक पदार्थ बघणार आहोत, दामट्याचे लाडू। अतिशय कमी साहित्यात हे लाडू तयार होतात आणि त्यासाठी काय काय साहित्य घेतलंय याची लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे। चला तर मग लगेच आपण कृतीकडे वळूया। आपण घेतलेलं आहे बेसन पीठ, आपल्या नेहमीच्याच घरच्या वाटीनी 5 वाट्या पीठ घेतलेलं आहे। वजनी बघायला गेलं तर 1/2 किलो पीठ आहे, व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे। यामध्ये अगदी नखभर आपण मीठ घालणार आहोत। गोडाचा पदार्थ आहे, थोडस मीठ घातलं की चवीमध्ये फरक पडतो छान। मोहनासाठी 5 वाट्या बेसन आहे तर साधारण 3 ते 4 चमचे तेल घालणार आहोत। साधंच तेल आहे, गरम केलेलं नाहीये। सर्वात प्रथम आपण हे तेल सगळ्या पिठाला व्यवस्थित लावून घेऊया। आता साध्याच पाण्याने आपण हे पीठ व्यवस्थित पुरीच्या पिठांना मळतो त्याप्रमाणे मळून घेणार आहोत। थोडं थोडं पाणी घालत पीठ मळायचंय। पीठ आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे, किंचित तेलाचा हात लावून छान एकजीव करून घेतलेला आहे। आपण जशा पुऱ्या करतो त्याप्रमाणेच ह्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि फार जाडही नाही आणि फार पातळही नाही अशा याच्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। मळलेल्या सगळ्या पिठाचे आपण गोळे तयार करून घेतलेले आहेत। आता याच्या पटापट पुऱ्या लाटून घेऊया। पुऱ्या अगदी गोलच आल्या पाहिजेत आकारात, असं काही नाहीये आणि फार जाडही नाही आणि फार बारीकही नाही लाटलेले आहेत। अशाच एक एक करत आपण सगळ्या पुऱ्या लाटून घेऊया। सगळ्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत, आता याला आपण एक एक करत तळून घेऊया। आपण आज या तेलात तळणार आहोत, तुम्ही तुपातही या तळून घेतल्या तरीही छान लागतील। तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे, आपल्याला फार कडकडीत तेल तापवून घ्यायचं नाहीये। यामध्ये अलगद एक एक पुरी सोडून तळून घ्यायची आहे। गॅस मीडियम वरती ठेवायचा आहे। छान पुरी तळून झालेली आहे। अशाच आता एक एक करत आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊया। आता या पुऱ्या आपण पूर्णपणे गार करून घेणार आहोत आणि गार झाल्यानंतर मिक्सरमधनं आपण याचा चुरा करून घेणार आहोत। पुऱ्या मिक्सरमधनं व्यवस्थित आपण बारीक करून घेतलेल्या आहेत, छान त्याची पावडर तयार झालेली आहे। तुम्हाला जर असा जाडसर एखादा तुकडा वाटला तर तुम्ही चाळूनही घेऊ शकता। आता आपण हे 5 वाट्या बेसन घेतलं होतं तर यासाठी आपण पाकही 5 वाट्या साखर घेऊन करणार आहोत। चला तर मग लगेच आपण पाक तयार करायला घेऊया। याच वाटीने आपण 5 वाट्या साखर घेणार आहोत। साखर बुडेल इतपत पाणी घालणार आहोत। 5 वाट्या साखरेला आपण 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे। गॅस आता लावून घेऊया। साखर विरघळेपर्यंत आपण गॅस मोठाच ठेवणार आहोत, त्यानंतर मग आपल्याला जसं लागेल त्याप्रमाणे गॅसची फ्लेम कमी जास्त करणार आहोत। साधारण 5 ते 7 मिनिटं व्यवस्थित पाक उकळवून झालेला आहे। आता तो कितपत 1 तारीच्या जवळ आलेला आहे ते आपण बघूया। त्यासाठी उलटण्यावरती आपण थोडासा पाक घेऊन तिरप करून आपण बघायचंय। जे थेंब पडत आहेत त्यामध्ये आपल्याला तार दिसतीये का बघायचंय। शेवटचा जो थेंब आहे तो पडताना जर एक लांब तार तयार झालेली दिसली तर आपला पाक तयार झाला आहे असं समजायचंय। थोडीशी वेलची पावडर घालायची आहे पाकामध्येच, म्हणजे संपूर्ण लाडूला वेलचीचा वास छान येतो। थोडेसे केशराचे धागे घालूया, सुंदर रंग पण येतो आणि सुवास पण येतो। गॅस आता आपण बंद करून घेऊया। आता आपण पुऱ्यांचा जो चुरा केला होता त्यामध्ये हा पाक व्यवस्थित मिक्स करून घेऊया।
थोडा थोडा पाक घालत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पाक व्यवस्थित मिक्स झालेला आहे, आपण जेवढा पाक केला तेवढा सगळा या लाडूंसाठी लागलेला आहे। आता साधारण हे मिश्रण आपण 1 ते 1.5 तास झाकून ठेवूया, त्यानंतर लाडू वळायला घेऊया। मध्ये मध्ये जरा हलवून बघायचंय मिश्रण लाडू वळायला आलंय का, अजून किती वेळ आहे त्याप्रमाणे ऍडजस्ट करायचंय। साधारण 1 तास झालेला आहे, मिश्रण किती पाकामध्ये मुरलंय ते बघूया। व्यवस्थित मुरलेला आहे। या 1 तासामध्ये मी 2 ते 3 वेळेला या उलटण्याने मिश्रण हलवून घेतलं होतं। आता याचे लाडू वळता येत आहेत का आपण तेही बघून घेऊया। अतिशय सुंदर लाडूचा रंग आलेला आहे आणि लाडूही सहज वळले जात आहेत। असेच एक एक करत आपण सगळे लाडू वळून घेऊया। दामट्याचे लाडू आपले तयार झालेले आहेत, याला चुरम्याचे लाडू असेही म्हणतात। अतिशय सुंदर रंग आणि चव आलेली आहे। तर अशाच पारंपरिक रेसिपींसह पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।